सकाळचा करता व्ह्यू एक नंबर, ब्युटी ऑफ द रोड। पोषण गेलो ना आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, तर भेटा माझ्या मित्राला हर्षल। नमस्कार मित्रांनो, मी यश पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी निघालो आहे जळगाव जाण्यासाठी। तर रस्त्याला तर लागून गेलं आहे, तर तुम्हाला तर कळायला जाशील आता की दोन दोन कामं आहे आपले, तर त्या दोन दोन कामांसोबत एन्जॉय पण करा असं। काम तर आहेच आपलं, कामासोबत आपला ब्लॉग शूट होऊन जातो तेवढंच बरं आहे ना। तेवढंच कंटेंटची कमी आहे लाईफमध्ये, कंटेंटची कमी म्हणजे पैशांची कमी लाईफमध्ये, म्हणून कंटेंटची कमी। पैसे राहिले तर काय आहे, कुठे ना जात आहे। सकाळचा व्ह्यू एक नंबर। हा पण थंडी खूप आहे आणि वाजले सकाळचे 7:57। आपल्याला 10:00 अगोदर पोचायचंय, 10 वाजायच्या अगोदर पोचायचंय। 6:57 झाले म्हणजे 8 वाजून गेले। एका तासात आपल्याला काही पण करून कव्हर करायचं आहे। 100 किलोमीटर जर असा पाहिला होता, आता किती बाकी काय माहिती। सकाळी सकाळी सकाळची किरण मस्तपैकी, थंडी तर वाजते पण सूर्य पाहून एकदम भारी वाटते। आणि जी ए ब्युटी ऑफ द रोड, एकाकडे सूर्य, सूर्याच्या खाली आपण आणि हा ब्युटिफुल असा व्ह्यू जो की मी एन्जॉय करतोय, एक नंबर अशी व्हाईब येते। कारण आता थोडी थोडी थंडी पण कमी होऊन गेली। जळगाव 78 किलोमीटर, बस ह्याच लाईफसाठी जगतोय मी। ते काय ना, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। जळगाव 66 किलोमीटर, ज्याला कोण आला ब्लॉग वगैरे बनवायचं सूट म्हणजे स्टार्ट करायचं असेल, बेसिक जे यूट्यूबला पाहिजे ते, जे की मी स्वतः पाहत राहतो, जे आहे ज्यांना फॉलो वगैरे करतो, त्याच्यात मला जे आवडतं ते म्हणजे एक आहे व्हिडिओ क्वालिटी आणि दुसरी आहे ऑडिओ क्वालिटी। तर तुम्ही जर असं कधी विचार असेल, काय बरेचसे लोक आता विचार येतो की नाही बो मी पण स्टार्ट करायला पाहिजे, तर त्यात जर स्टार्ट करायचं असेल तर तुमचं एक व्हिडिओ क्वालिटीवरती फोकस करा आणि सेकंड म्हणजे ऑडिओ क्वालिटीवरती फोकस करा। तर येऊ पोचून गेलो आपण फायनली, आणि ते आता आपल्याला इकडच्या राईट साईडला जायचं आहे आपल्याला। तर यासोबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव। चला तर मंडळी, थोडी माहिती आपल्या विद्यापीठाविषयी। महाराष्ट्रातील जळगाव येथे स्थित अशी आपली ही विद्यापीठ। या विद्यापीठाची स्थापना 15 ऑगस्ट 1990 साली करण्यात आली। जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 3 जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येत असतात। विद्यापीठाचा परिसर सांगायचं झालं तर, विद्यापीठ ही गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशात एकूण 650 एकर अशी जागा व्यापते आणि टेकड्यावर असल्या कारणास्तव आपल्याला निसर्गमय असं वातावरण पाहायला भेटते। आणि
विद्यापीठ ही जळगावपासून किमान 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यासोबतच विद्यापीठामध्ये केंद्रीय शाळा, ग्रंथालय, पोस्ट ऑफिस, बँक, ATM, कॅन्टीन, खरेदी केंद्र आणि असे बरेचसे ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतात. तुम्ही पाहू शकता विद्यापीठामध्ये एक भव्य अशी लायब्ररी पण दिसत असेल. त्यात 6 मजले आणि 50,000 अधिक पुस्तके देखील आहेत आणि विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रिक्षा स्टॉप आणि त्यासोबतच बसची सुविधा देखील आहे. बॉईज आणि गर्ल्स यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा देखील आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. वेगवेगळ्या शिक्षणासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स देखील आपल्याला या विद्यापीठात पाहायला भेटू शकतात. त्यात डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी आणि यासोबतच बरेचसे डिपार्टमेंट आपल्याला पाहायला भेटू शकतात. समोरच भव्य असं ऑडिटोरियम हॉल तुम्ही पाहू शकता. विद्यापीठात इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स आणि त्यासोबतच फायर अँड सेफ्टीची गाडी देखील आहे. तर असा काही माझा अनुभव आपल्या विद्यापीठात. तुमचा भाऊ म्हणजे तुमच्या भावाला घ्यायला तर त्याचा मित्र येऊ राहिला नाही का? आपल्याला थांबवायला लावून दिलं. आता येतोय तो आणि आमचे भाऊ येऊन गेले. आयरन यश जोर लगा के हईशा. तर मीट माय फ्रेंड हर्षल. हॅलो, नमस्ते. राम राम. राम राम भाई सार्याने. राम राम भाई सार्याने. आम्ही पूर्ण 2 वर्षानंतर भेटतो मित्रांनो, नाही का? 2 वर्ष. आणि त्यात बी आमच्यात अशी गोष्ट लागली होती की कोण पहिले कोणाच्या घरी जातं. त्यात मी येऊन गेलो पण भाऊने काही भेटचे काही पैसे दिले नाही. 500 रुपये याच्यावरती राहतील आमचे कर्ज. तर सब कुछ सही रहा तर माझं बी एक यूट्यूब चॅनल आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये डाल देना. सबस्क्राइब. याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे. आपण एक ब्लॉगर आहे. जर सगळं काही चांगलं राहिलं तर आम्ही दोघे भविष्यात म्हणजे लद्दाख असं जायचं ड्रीम आहे तर आम्ही मोस्ट प्रॉबॅबली सोबत जाऊ. नक्की भाऊ. म्हणजे मी ज्या वेळेस जाईल ना त्यावेळेस नक्की भावाला घेऊन जाईल, नाही का? तर मित्रांनो, हर्षलदा तर तुम्ही भेटलेच. ह्याचा लहान भाऊ मयूर आणि ह्या ब्लॉगरपेक्षा ना हा त्याच्याहून एकदम बेस्ट ब्लॉगर आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ आम्ही. हा तर याचे जे सेंटेन्स बोलण्याचे म्हणजे तर इतका प्रॉपरपणे इंग्लिश वगैरे बोलतो ना त्याचे. तू ब्लॉग्स वगैरे बनवतो का? ब्लॉग्स पण बनवतो, अजून ते रील्स बनवतो. हा तर मला मी ब्लॉग्स वगैरे काही एवढं बघितलं नाही, शिल्का ऑब्झर्व केलं, पण याचे जे रील्स वगैरे ना ते बघितलेले टेकच्या गोष्टी राहतात, नाही का? म्हणजे त्याच्या त्या कॉलेजेस बिझनेस वगैरे मार्केटिंग वगैरे पण त्याचे बोलण्याची स्टाईल ते एडिटिंगची जे आहे ना गोष्टी खूप बेस्ट आहे. म्हणजे ह्या भावापेक्षा पण हा भाऊ म्हणजे ते काय माहिती त्याचं. हा ते शेड सवाशेर सारखी गोष्ट आहे. हा चल पावशेर तर पावशेर बाबा काय किती बी झालं पावशेर शेवटी नंतर किलो तर होणार आहे, नाही का? ऐकलं अरे बुन बुनचे सागर करत आहे तशी वाली गोष्ट आहे. आपण बी आमचे स्किल वाढू ना, नाही का? भाऊन त्यांनी त्यांचे भाऊन ते बी मी पाहिले भाऊना पहिले व्हिडिओ कसे बनवलेले भाऊनचे बघितलेले मग त्याच्यानंतर अपग्रेड झाले स्वतःला केलेले. आणि हा मी तुम्हाला मगाशी बाईक वरती येता येता बोललो होतो ना की मी जर तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायची असेल तर कशी स्टार्ट करू शकता तर ह्या भाऊने ती टिप्स दिली होती. तर या भाऊमुळे माझा बी बोलता येत आहे. आता जे बोलतोय ना हे सगळं काही हे बी या भाऊने शिकवलेलं आहे. तर असं मी तर बघतो त्याला बेसिकली सांगितलं होतं की म्हणजे तू कसं करू शकतो पण ऍक्शन तर त्यानेच घेतले आता आणि प्रयत्न त्याने केले. सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की कोणत्याही गोष्टी करण्याच्या अगोदर ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर माइंडमध्ये नसतं की करू 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 तर कधी करता येणार नाही आहे. तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल त्या गोष्टीवरती तरच तुम्ही तो मोबाईल हातात पकडून व्हिडिओ शूट करू शकता, ब्लॉग बनवू शकता आणि त्याच्यानंतर जे आपले जे मी जे बोललो तुम्हाला फिअर जे काही फिअर राहतात ते अनलॉक करू शकता, नाही का?
तर भाऊंत्यांनी बी फेअर अनलॉक केले. भाऊंत्यांचं तर अपग्रेडच आहे. अजून थोडे मॅक्स प्रो होऊन जातील तर मग बाकीचे जे आहेत मोठे मोठे युट्यूबर त्यांना थोडं कॉम्पिटिशन आहे. आम्हाला पण आहे पण ठीक आहे. आम्ही दोघींनी आता बघा चॅनल सोबतच चालू केलेलं आहे लगभग. तर आता आम्ही दोघी पण ग्रो होऊ आणि एक दोन वर्षात मग पाहू की आमचे किती सबस्क्रायबर होतात. 10,000 1,00,000 किती होता काय बघू. नक्की नक्की काँग्रेस म्हणजे ऑल द बेस्ट याच्या. ऑल द बेस्ट याला. ऑल द बेस्ट मयूर दादाला बी आणि ऑल द बेस्ट माझ्या स्वतःला पण. नाही का आयरनेशला बी. मला पण काहीतरी बोलायचं आहे. याला फक्त मी म्हणजे मोबाईलवर बघितलं होतं किंवा दादाकडनं ऐकलो होतो. समोर हा जास्त चांगला आहे मोबाईल पेक्षा म्हणजे चांगली म्हणजे ही गोष्ट थोडं मनावरती लागली नाही का की लोक व्हिडिओ मध्ये बघतात त्याच्यानंतर समक्ष भेटून. म्हणजे समोर जास्त चांगला बोलला होतो. समोर जास्त चांगला म्हणजे व्हिडिओ मध्ये खराब असं म्हणायचं का तुला. जोक होऊन गेला नाही का मोये मोये तसं नाहीये. खरं त्याचं ते फिलिंग एक्सप्रेस करतोय आणि थँक्यू ब्रो की मला पण खूप भारी वाटलं भाऊला समक्ष भेटून. नाही का आपण एखाद्याला व्हिडिओ थ्रू पाहतो एक दोन व्हिडिओ पाहतो आणि त्याला जेव्हा समोर जाऊन भेटावं त्याच्यानंतर त्याच्याशी बोलावं तरच कळतं की त्याची पर्सनॅलिटी कशी आहे. नाही का तसं तर बाकीचं काय आजसाठी एवढं ना. आज केले येत नाही. आता मी पण जातो माझ्या गावी. काय बरंच दूर जायचंय. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडत असेल आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर. मी कधी बोलत नाही माझ्या चॅनलसाठी सबस्क्राईब. मी फक्त यांना सांगत होतो की भाऊचं चॅनल आहे लाईफ ऑफ हर्ष म्हणून. आणि तुमचं चॅनल मयूर इज हिअर इंस्टाग्रामवर. हा इंस्टाग्रामवर जे आहे जर वाटलं तर नक्की यांचं कंटेंट बघा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा. आमच्या दोघींच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून हो. मी नक्की यांचे लिंक्स वगैरे टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. वाटलं नक्की बघा. आणि बाकी जे तुमचं जे कमेंट्स वगैरे तुमच्यावरती सबस्क्राईब पण तुमच्यावरती आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय टेक केअर. सी यू. राम राम. राम राम. जय श्रीराम.